नमस्कार, मी पूर्वा खालगावकर। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ऑपरेशन ब्रेक द चेन आवश्यक झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन होणार सुरू। सतत वाढत जाणाऱ्या डिझेल आणि पेट्रोल दरवाढी विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस भवन बाहेर काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन। केंद्र शासनाविरोधात दिल्या जोरदार घोषणा। आणि चिपळूण तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने कामथे ग्रामीण रुग्णालयात 10 लाख रुपये खर्च करून आयसीयू सह देण्यात आले 30 बेड। आमदार शेखर निकम यांच्यासह प्रशासनानं केलं अभिनंदन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे। ऑपरेशन ब्रेक द चेन आवश्यक झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं जाहीर केला आहे। नामदार उदय सामंत, पालकमंत्री नामदार अनिल परब, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे आदी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन बैठकीत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 580 वर पोहोचल्यानं ती झिरोवर आणण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नामदार उदय सामंत यांनी दिली। एक जुलैपासून पुढे 8 दिवस सुरू राहणाऱ्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार तसंच सर्व प्रकारची वाहनं बंद राहणार आहेत। तसंच जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरलं असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितलं। चीनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाला आलेलं अपयश आणि सतत वाढत जाणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढी विरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवन बाहेर आंदोलन करण्यात आलं। सही जवान अमर रे, सही जवान अमर रे, पेट्रोलच्या किमती रद्द झाल्याच पाहिजे, पेट्रोलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे। मोदी सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद।
माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करीत मोदी सरकारवर कडक शब्दात टीका केली. शहीद जवानांको सलाम असा आम्ही एक कार्यक्रम राबवला. त्याचं कारण असं होतं की चायनाचे सैन्य हे कितीतरी आत आपल्या खोऱ्यामध्ये आपल्या त्या गलवान खोऱ्यामध्ये घुसलेले आहे आणि तसं असूनही आपल्या वीरांची शहीद त्या ठिकाणी झालेले असूनही चीनी सैन्य आमच्याकडे आलेलंच नाही किंवा त्यांनी आमचा भूभाग घेतलाच नाही असं जे स्टेटमेंट आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे ते संपूर्ण देशाला फसवणार आहे. आणि त्यांच्या त्या निवेदनामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये पण चायनाची बाजू धरली गेलेली आहे. कारण जर पंतप्रधानच म्हणत आहेत की आमच्याकडे सैन्यच घुसलं नाही तर मग कसं काय सैन्य घुसलं आणि शहीद जवान झालेत याचं उत्तर आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधानांकडे मागितलं आहे. त्यांनीच नव्हे तर संपूर्ण देश मागतो आहे उत्तर की मोदी तुम्ही उत्तर द्या की हे आमचे जवान शहीद का झाले. या जवानांना जर चिनी सैन्याने मारलं असेल तर मग ते आपल्या हद्दीत घुसलं आहे की नाही, परंतु पंतप्रधान याच्यावर काहीही बोलायला तयार नाही. दुसरं म्हणजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या बॅरलच्या किमती झपाट्याने उतरल्या आहेत. आजही उतरत आहेत, परंतु आमच्याकडे मात्र कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या असूनही पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. याचं कारण काय? एक तर कोविड-19 साथीमुळे एक संपूर्ण आर्थिक व्यवस्था बिघडलेली आहे, लोकांकडे पैसे नाहीत, उद्योगधंदे बंद आहेत, कामधंदे बंद आहेत, लोक आर्थिक मंदीमध्ये होरपळून निघत आहेत आणि अशा वेळेला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून पुन्हा महागाई वाढवण्याच्या मागे हे सरकार लागलं आहे. या सरकारला मुळीच जनतेची काळजी नाही आहे आणि त्याच्यामुळे या पेट्रोल डिझेलच्या दरवाढ जी आहे ती ताबडतोब कमी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते याची मागणी करतो आहे. आणि खरं पाहायला गेलं तर आम्हाला आज प्रश्न पडला आहे की थोडीशी पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे तर ह्यांची जी नेते मंडळी रस्त्यावर उतरत होती भाजपची, कुठे आहेत त्या स्मृती इराणी? कुठे आहे त्यांची नेते मंडळी जी जोराजोरात ऊर पिटवून त्यावेळेला भाषणं करत होती आणि आज मात्र सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाणीत त्यांनी लोटलेलं आहे. त्यामुळे आम्ही यांचा निषेध करतो. मोदी सरकारची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे. आता जनता त्यांना कधीच माफ करणार नाही आणि त्याच्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध करतोय आणि आमचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देतोय. काँग्रेस भवन येथे आयोजित आंदोलनामध्ये माजी आमदार हुस्नबानू खलिपे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव भोसले, उपाध्यक्ष अशोक जाधव, राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिपे, सुधीर दाभोळकर, हरीश शेखासन, रमेश शहा, इम्तियाज मुजावर, राकेश चव्हाण, अनवर कादरी, बरकत काझी, अशफाक कादरी, कपिल नागवेकर, बंडू सावंत, रुपाली सावंत, रिजवाना शेख आदी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेट्रोलच्या किमती रद्द झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. पेट्रोलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. इंधनची दरवाढ रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांनी केंद्र शासनावर जबरदस्त प्रहार केला आणि केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत असं म्हणाले. आम्ही आज इथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आणि आमच्या आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी यांनी सूचना केल्याप्रमाणे, राहुल गांधी यांनी सूचना केल्याप्रमाणे, आम्ही मोदी सरकारच्या विरोधात आणि शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. 24 तारखेला, या महिन्याच्या 24 तारखेला आम्ही शहीद जवानांना अभिवादन केलं आणि शहीद जवानांच्या जे काही त्यांचं शहीद झालेले आहेत त्यांचं राजकारण आम्ही करणार नाही. पण प्रश्न एवढाच आहे, आमच्या आदरणीय नेत्या सोनिया गांधीने एक प्रश्न विचारलेला आहे मोदी सरकारला की जर आमचे 20 जवान तिथे शहीद झालेले असतील आणि चायनाच्या लोकांनी येऊन जर आम्हाला आमच्या जवानांना तिथे मारलं असेल, ठार मारलं असेल, तर चायनाचे लोक आमच्या जमिनीत आले होते की नाही याचं उत्तर मोदींनी द्यावं. राहुल गांधीसुद्धा तेच प्रश्न विचारत आहेत की या 20 जवानांना निशस्त्र कोणी पाठवलं, त्या प्रश्नाचं उत्तर मोदी देत नाहीत. मोदी सरळ सांगतात की हमारी आंखों ये आया नहीं,
हमारी हमारा कभी कोई कब्जा किया नहीं। मग 15, 16, 20 आणि 7 तारखेला ते राजनाथ सिंह नावाचे डिफेन्स मिनिस्टर आहेत, संरक्षण मंत्री आहेत, त्याने असं का सांगितलं देशाला की आमच्या मातीवर आमच्या जमिनीवर बरेचसे चायनीज सैनिक आलेले आहेत। म्हणजेच मोदी 130 कोटी जनतेशी खोटं बोलतात, हा खोटा पंतप्रधान या देशाला मिळाला। दुसरा मुद्दा असा आहे की संपूर्ण जगामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये बॅरलच्या किमती पेट्रोलच्या खाली झालेल्या आहेत, त्यानंतर जो जे पेट्रोल आहे त्या याच्यामध्ये आपल्या श्रीलंकेमध्ये 50 रुपयाला मिळतं, श्रीलंका आमच्याकडनं घेतं आणि आम्ही मात्र 80 रुपयानं ते विकतोय। म्हणजे हे सरकार 80 रुपयानं विकतंय। करोना परिस्थितीमध्ये जगामध्ये पेट्रोलच्या किमती कमी झालेल्या असताना या देशातल्या 130 कोटी जनतेवर हा मोदी झिजियाकर का लागतोय, हा आमचा दुसरा प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आज इथे आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन फक्त रत्नागिरीतच नाही तर संपूर्ण देशामध्ये हेडक्वार्टरला, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला आज हे होणार आहे आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर जे आहेत त्यांना आम्ही याबाबतीत निवेदन देणार आहोत। चिपळूण तालुका मुस्लिम समाजातर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून कामथे येथील ग्रामीण रुग्णालयाला सुमारे 10 लाख रुपये खर्च करून ICU सह 30 बेडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। कोरोनावर मात करण्यासाठी चिपळूण तालुका मुस्लिम समाजातर्फे ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष इब्राहिम दलवाई यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं। या गोष्टीचा शासकीय यंत्रणेने आमच्या सामाजिक कामाची माहिती घेऊन आम्हाला एक नवीन प्रोजेक्ट त्यांनी हाती दिला आणि तो या COVID-19 संदर्भातलाच होता आणि तो म्हणजे कॉटेज हॉस्पिटलमध्ये सेमी ऑक्सिजन युनिट आणि 30 बेडचं या COVID-19 माध्यमातून होणारे पेशंट्स यांना रिलीफ देण्यासाठी हे काम आम्ही सुरू केलं आणि या कामाची संपूर्ण जबाबदारी चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने घेतली आणि त्याप्रमाणे आम्ही हे आत्ता या चिपळूण तालुक्यामध्ये कॉटेज हॉस्पिटलच्या माध्यमातून एक फार मोठं काम हाती घेतलेलं आहे आणि हे काम उद्या जिल्हाधिकारी तसेच शासकीय यंत्रणा आणि आमच्या समाजातील अनेक नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि हे काम आम्ही शासकीय कुटीर हॉस्पिटल असल्याने त्यांना आम्ही लोकार्पण करत आहोत। या निमित्ताने आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभो ही सर्वांकडून इच्छा व्यक्त करतो। जय हिंद। चिपळूण तालुका मुस्लिम समाजातर्फे कामते ग्रामीण रुग्णालयामध्ये 10 लाख रुपये खर्च करून ICU सेवेसह 30 बेडची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेखर निकम, प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यमौशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल आदी नेते आणि अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं स्वागत करून मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आहे। चिपळूण तालुका मुस्लिम समाज सामाजिक, आरोग्य, शिक्षण आदी चांगल्या कार्यासाठी नेहमीच काम करीत असते असं इब्राहिम दलवाई यांनी सांगितलं। चिपळूण तालुका मुस्लिम समाज ही संस्था 1975 पासून कार्यरत आहे। या संस्थेचे अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामं होत असतात। या संस्थेचे अनेक दिग्गज या संस्थेचे सभासद होऊन गेले आणि
आज ही धुरा आमच्या नवतरुणांच्या हातात आली आहे। आम्ही या संस्थेला अधिक कार्यरत करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न करत आहोत, परवा आलेल्या अचानक नॅचरल कॅलॅमिटी COVID-19 ह्या जागतिक महामारीच्या निमित्ताने संपूर्ण जगात आणि आपल्या देशात हाहाकार माजला गेला। अशा वेळेला ही संस्था पुढे येणार नाही असं होणार नव्हतं, आणि त्या दृष्टीने या संस्थेने जवळजवळ तालुक्यामध्ये 62 गावांमध्ये अन्नाची आणि संपूर्ण पॉकेट्स जी नितांत अत्यावश्यक गोष्टी होत्या त्या दृष्टीने आम्ही सर्वांना मदत केली। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। ऑपरेशन ब्रेक द चेन आवश्यक झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन होणार सुरू। सतत वाढत जाणाऱ्या डिझेल आणि पेट्रोल दरवाढी विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस भवन बाहेर काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन। केंद्र शासनाविरोधात दिल्या जोरदार घोषणा। आणि चिपळूण तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने कामठे ग्रामीण रुग्णालयात 10 लाख रुपये खर्च करून ICU सह देण्यात आले 30 बेड। आमदार शेखर निकम यांच्यासह प्रशासनानं केलं अभिनंदन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।